कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. या बाईला आपण वाईट टाकले होते, विधवा मुलीचे लग्न लावून हिने धर्म बुडवलाय. याच मुली बरोबर ती दीर्घ काळ राहत होती. असा भ्रष्टाचार करणाऱ्या बाईला माझ्या घरात थारा नाही. पण बापू, सुमनशी लग्न करण्याआधी तुम्ही मला वचन दिले होते की आईला आणणार म्हणून. तुझी अट मान्य आहे, आणू त्या दोघेना घरी, पण हे लग्न व्हायलाच हवे. आणि त्याच अटीवर मी लग्नाला तयार झालो. तू तयार व्हावस म्हणून असे वचन फेकले होते मी तुझ्या तोंडावर. अशी वचन खरी नसतात बापू. डोळे वर करू नकोस. ती बाई जिथून आली तिथे तिला जायला सांग. माझ्या घरात हिला थारा नाही. कुणी सांगितलं हे घर तुमचे? हे घर माझे. आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढण्याचा अधिकारही आहे मला. बरळू नका, आल्या पावली निघा. नाही निघणार. सांगितलं ना, हे घर माझं आहे, कायद्यानं माझं आहे. पुण्यात होते ना 6-7 महिने. अनेक विद्वान लोकांशी गाठीभेटी झाल्या माझ्या पतींना, म्हणजे नारायणाच्या वडिलांना ओळखणारे मोठे वकीलही भेटले मला. त्यांच्याकडून कळलं हे घर नारायणच्या वडिलांनी स्वकष्टाने घेतलेलं आहे. हे वडिलोपार्जित नाही, त्यामुळे या घराची उत्तराधिकारी मी, म्हणजे त्यांची पत्नी आहे. तुम्ही ना. आणि कर्ज, कर्जाचं काय? तुमचे सगळे कर्ज मी फेडले. कुठून आणलेत पैसे हे घर सोडवायला? सोमाजी पंत कुलकर्ण्यांच्याकडूनच ना. त्यांनी का दिले तुम्हाला? कारण सोमाजी पंतांना नारायणच्या वडिलांनी मदत केली होती त्या पैशांची. म्हणजे नारायणच्या वडिलांच्या पैशांनीच कर्ज फेडलेत ना. सोमाजी पंत भेटले होते मला पुण्यात. आजपर्यंत आम्हाला सांगत होतात की तुम्ही आणलेत पैसे, म्हणून आम्ही तुम्हाला दबकून होतो. पण आता सगळे स्वच्छ झाले. कोण कोण तो सोमाजी? तो सोमाजी सांगतो आणि तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर? सगळी कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. बोलवू त्यांना. तेव्हा वेडे वाकडे वागलात तर मीच तुम्हाला घराबाहेर काढू शकतो. मी तसे करणार नाही, पण करण्याची धमक आहे माझ्यामध्ये, हे ध्यानात ठेव. बायका हुशार असल्या किंवा शिक्षणानं हुशार झाल्या की अशा डोळी जड होतात. काय चाललंय तुझे नारायण? म्हणजे सुमनशी लग्न का केलंस तू? काकू. अरे बोल ना. बुजगावण आहे का ते? हाडामासांची बाई आहे ना ती. तरुण मुलगी आहे. तुझं दुसरं असलं तरी तिचं पहिलंच लग्न आहे रे. तिला काय फक्त सखूचा शेंबूड पुसायला आणि गणपत महादेव साठी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायला म्हणून आणलीस का या घरात? मान्य आहे मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण तिने येऊन सावरले ना सगळे.
माया करते ती तुझ्या पोरांवर आणि तिला काय मिळते? हा हा असला कोरडेपणा. राधेची पोटची पोरं होती म्हणून तू कसाही वागलास तरी ती होती सांभाळून घ्यायला. हिने कुणाकडे बघायचं? दुसऱ्यांच्या पोरांवर स्वतःचे मूल समजून माया करणे अवघड असते नारायणा. पण काकू मी हे बघ मान्य राधेला विसरणे कठीण आणि तुझ्या हलगर्जीपणामुळे गेली ती म्हणून अधिकच कठीण आहे. पण सुमनशी असा वागू नकोस रे. तू जर तिच्याशी असाच वागत राहिला ना तर ती सुद्धा एखाद्या दिवशी झुरणीला लागून राम म्हणायची बिचार. काकू खरं तेच बोलतीये. का वागतोय तिच्याशी असा? हे बघ राधा आता जिवंत नाहीये नारायणा. अरे जी माणसं जिवंत आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा आणि जे निघून गेलेत त्यांचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे? रोपालाही पाणी घातले नाही ना तर ते सुकून जाते. ही तर तुझी बायको आहे रे. नको वागूस बाबा तिच्याशी असा. नवरा म्हणून तुझे काही कर्तव्य आहे की नाही? काको काका तुम्हाला एक आनंद वार्ता सांगण्यासाठी आलोय. आनंद वार्ता? हा आमचे अप्पा गावातल्या बायकांसाठी एक स्पर्धा घेणार आहेत सर्वात सुगरण कोण हे ठरविण्यासाठी. जी जिंकेल तिला मोठे बक्षीस. मी काही सुगरण वगैरे नाहीये बाबा. आमची सुमन आहे ना ती करते छान स्वयंपाक. मग तिला सांगा भाग घ्यायला. हो येतो आम्ही. नारायणा ही चांगली संधी आहे. आता तू तयार करायचं सुमनला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. आम्ही सगळे सहभागी होऊच पण तू स्वतःहून तिला उत्तेजन दे म्हणजे प्रेम उभे राहील तुम्हा दोघांमध्ये. रघु काकांनी पालघरची सुगरण शिक स्पर्धा भरवायची ठरवली आहे. म्हणजे आहे की नाही मौज? सगळ्या जणी घेणार आहेत भाग. धाकटी आई तू पण घे. मी नाही घेणार हो भाग. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.